अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार नोंद करण्यात आलेल्या जिल्ह्यातील अत्याचारग्रस्तांचे आर्थिक सहाय्याचे प्रस्ताव प्राथमिकतेने निकाली काढण्यात यावे अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जिल्हा दक्षता आढावा बैठकीत दिल्या. गंभीर प्रकरणात अत्याचारग्रस्ताकडे जातीचा दाखला उपलब्ध नसल्यास गुन्ह्याची नोंद करताना रक्ताच्या नात्यातील इतर व्यक्तीचा दाखला प्राथमिक स्वरूपात ग्राह्य मानण्यात यावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.